नमस्कार, गुड मॉर्निंग। मी पुण्याचा सुहास तुमचं सकाळच्या फेरफटक्यामध्ये स्वागत करतो। आज प्रिया आणि मी आम्ही दोघंही सकाळी लवकर म्हणजे 6:30 पुण्यामध्ये फेरफटका मारायला बाहेर पडलोय। आजपासून दुकानं उघडणार आहेत संध्याकाळी 8 आणि हॉटेल्स रात्री 10 चालू राहणार आहेत। पण आत्ता अशी गंमत झाली की अजून दुकानं उघडलेली नाही आहेत, हॉटेल्स उघडलेली नाही आहेत। त्याचं कारण की आम्ही खूपच लवकर बाहेर पडलो, साधारणतः आम्ही 6 बाहेर पडलो आहे। हॉटेलच्या बाहेर गेल्यावर त्याने असं सांगितलं आम्हाला की 7:30 उघडतील आणि अजूनही दुकानं बंदच आहेत। ट्रॅफिक बिलकुल नाही आहे आणि वाहनं कमी आहे, ट्रॅफिक नाही आहे। थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर खूप असा सुखद गारवा अनुभवायला मिळतोय। सो खूप छान वाटतंय। सो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आपला लकडी पूल म्हणजेच संभाजी ब्रिज आणि आपण आता अलकाच्या चौकामधून डेक्कनला आलो आहे आणि डेक्कनच्या चौकामधून आपण निघालो आहे फर्ग्युसन रोडला। फर्ग्युसन रोडला मी पाहताय की पाऊस पडून गेलाय, रस्ता ओला आहे आणि कुठेही खूप असं ट्रॅफिक नाही आहे। कारण आता सकाळचे साधारणपणे 6:30 वाजून गेले, उजेड पडला आहे आणि गुडलक कॅफेच्या जवळ आपण आलो आहे। गुडलक कॅफेसुद्धा बंद दिसतोय तुम्हाला। त्या चौकामधून आपण पुढे आलो आहे, पुढे वाडेश्वर जवळ आलो आहे। वाडेश्वरसुद्धा बंदच आहे, म्हणजे त्यांची साफसफाई चालू आहे। मी जाऊन आत विचारून आलो, अजून वेळ लागेल। असं मजल दर मजल करत फर्ग्युसन रस्त्यावर फिरत आहे आम्ही आणि हो आत्ता वाडेश्वरच्या जवळ आहे आणि वाडेश्वरजवळ पाय घोटाळले। वाडेश्वरची घी इडली बरेच महिन्यात खाल्लेली नाही आहे। मग मी याच्यावर एक व्हिडिओसुद्धा केला होता। सो खरंच बंद आहे आणि आता आपण पुढे जाऊया कुठेतरी। गुड मॉर्निंग। सो आम्ही सकाळी सकाळची खाद्यभ्रमंती करायला बाहेर पडलो आहे आणि बरेच ठिकाणी फिरल्यानंतर शेवटी आम्हाला आपल्या नेहमीच्या नॉनस्टॉपचं जे अमृतेश्वर आहे जिथे सकाळपासून ब्रेकफास्ट चालू असतो तिथे आम्हाला मी खिचडी आणि काकडी घेतली, प्रियाने मस्त पोहे घेतलेत। सो पूर्ण ठिकाणी पूर्ण पुण्यामध्ये डेक्कन वगैरे काहीच मोठे हॉटेल चालू नाही आहेत। थोड्या सकाळी बहुतेक आज 7:30-8 चालू होती पण आता सकाळी 6:30 सो इकडे आम्ही खिचडी काकडी आणि पोहे याचा आनंद घेतो आहे। अजून बघू काय आता दुसरं काय चालू आहे, काय मिळतं आहे का, त्याचा आनंद घेऊ। सो या खिचडी काकडी खायला आणि नॉनस्टॉप वर आल्यावर कधीही पहाटे तुम्ही इथे दिघे बंधूंचं अमृतेश्वर नावाचं हॉटेल आहे, तिथे तुम्हाला सकाळी खिचडी पोहे उपीट इडली असे पदार्थ मिळतील, तुम्ही वडा असे पदार्थ तुम्हाला इथे मिळतील। तो सकाळी लवकर पुण्याच्या बाहेर निघताय आणि भूक लागली आहे तर नॉनस्टॉपवर येऊन अमृतेश्वर दिघे बंधूंचं ब्रेकफास्ट करायला विसरू नका। तो आम्ही आता सकाळी आणतो रहा, पुढे बघू काय अजून मिळते का। खिचडी आणि पोहे खाऊन झाल्यानंतर इथे इडली फ्राय पण मिळतो हे माहीत नव्हतं। सो इडली फ्राय म्हटल्यानंतर म्हणतो सकाळी वेगळं काहीतरी ट्राय करू, पोहे शिरा उपमात्र आपण नेहमीच खातो। सो सांगतो तुम्हाला इडली फ्राय खाऊन जाता येईल। त्याच्यामध्ये चटणी वर शेव भरभरली आणि चांगली टेस्ट आहे। फ्राय केली इडली छान, तो ट्राय करायला हरकत नाही। सो कर्वेनगरच्या
मंडईत आलेलो आहे आणि काय सुंदर फ्रूट्स भाज्या रचून ठेवलेल्या आहेत, इतक्या फ्रेश दिसत आहेत आणि अजिबात गर्दी नाही आहे. म्हणजे जे काय आता न्यू नॉर्मल म्हणतो आपण, सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण सकाळ सकाळी इथे भाजी घेण्याचा आनंद घेऊ शकतो. सो आम्ही सुद्धा इथे भाजी खरेदी करतो आहे. आता थोडीशी गर्दी वाढू लागली आहे पण खूपच छान प्रियतोपण दिसते भाजी घेताना. सो तुम्ही सुद्धा सकाळी सकाळी करवेनगरला भाजी घ्यायला येऊ शकता. सकाळी सकाळी मंडईमध्ये आलो आहे. इथे करवेनगरला जी मंडई भरली आहे तिथे प्रिया आत गेलेली आहे. मी नेहमीप्रमाणे जी वाट बाहेर बघतो आहे पार्किंगमध्ये, कारण काही नाही पण आपलं इथं काय काम नाही, आपलं काय कळत नाही असं मला वाटतं, किंवा प्रिया जास्त कळतं, त्यामुळं ती आज जाऊन मंडईमध्ये काय फळं भाज्या घेते आणि मी जी इथे वाटतो. सो हा खाद्य फेरफटका म सकाळ सकाळ मॉर्निंगचा आम्ही मारून आलो आहे. आपण प्रियाचा अनुभव ऐकूया, प्रियाला काय वाटतंय सकाळ सकाळी पोहे रुचीर काय बरोबर आला नव्हता, मस्त त्याला निरा नाही, त्या झोपेचा आनंद घेतला त्यानं, झोपला की नाही माहित नाही पण आनंद मस्त घेतला. प्रिया कसा काय तुझा एक्सपिरियन्स? खूप छान वाटलं, एकदम फ्रेश. सकाळी सकाळी पाऊस पडून गेल्यावर खूप छान हवा होती, गार मस्त वाटलं. आणि खाद्य भ्रमंतीबद्दल तुझं काय म्हणणं? खूप छान, पहाटे पहाटे मला तर खायला खूप आवडतं बाहेर. सो पोहे आवडले तुला? खूप छान होते. नेक्स्ट टाइम रुचीला नक्की नेऊ, रुचीचा अजून आळस गेलेला नाहीये. सो किती वाजले? चार वाजल्यापासून. सो अशीच खाद्यभ्रमंती किंवा खादाडी तुम्हाला अनुभवायची असेल तर माझा पुण्याचा सुहास हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला नक्की विसरू नका. आणि नळस्टॉपच्या अमृतेश्वर दिघेबंधूंच्याकडं जर तुम्ही कधी सकाळी सकाळी ब्रेकफास्ट केला असेल पहाटे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, तुमचा अनुभव काय आहे हे मला सांगायला विसरू नका. तोपर्यंत खाते रहो खिलाते रहो. जय हिंद, जय महाराष्ट्र.